घेऊ नका. जेवढी रक्कम लावल्या तेवढ्या रकमेचा तुम्हाला व्याज सुद्धा मिळत नाही. किंवा 1000 रुपये तास असला तर 700 रुपयाने कर, 800 रुपयाने कर, पण हार मानू नको. पण लोकांना मोरांना फुलेला पिसारा दिसतो, पण पाठीमागे त्याचा वडापोचा दिसत नाही. अशी परिस्थिती झाली या धंद्याची आता. एका गावगुंड लोकांची, एका राजकीय किंवा स्थानिक लोकांची साथ असते. त्यांना मालक हा शेट दिसतो, मालकाकडे खूप पैसा आहे, पुसून पैसे मिळतील, हा शॉर्टकट सगळ्यांना न्याय देत नाही. हा व्यवसाय एक चुकीचा आहे. मित्रांनो, मी सुमित देवले म्हणजे द क्रिएटिव्ह ओनर. तर आज एक आपण जेसीबी धंदा करावा का नाही ह्या विषयावर मी एक थोडंफार माझं एक मत मांडणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात पहिलं सांगायचं झालं तर आपली पिढी ही एकमेकाचं बघून धंदा करते. तर सुरुवात करताना कोणताही विचार करत नाही, कोणतंही गणित घालत नाही. तर दादांना असं करू नका, बसून पैसे मिळतील हा शॉर्टकट सगळ्यांना न्याय देत नाही. तर दादांनो, नवीन जुनी जेसीबी घेताना एक नक्की विचार करा की बाबा आपलं मशीन कंडिशनमध्ये आहे का, आपल्या मशीनला पुढं काम आहे का. आपल्या मशीनला मिनिमम 200-150 तास महिन्याला काम पाहिजे. तर समजा तुम्ही मशीन 50 तास चालत असलं तर मशीन अजिबात घेऊ नका. तर मिनिमम 150-200 तास काम पाहिजे तरच मशीन घ्या. उगाच 50 तासाच्या कामासाठी तुम्ही मशीन घेतला तर तुम्ही कॅल्क्युलेशन करा मोबाईलवर. तर 50×900 जरी केलं किंवा 800 जरी केलं तर तुमच्या खिशात राहतात टोटल पैसे 45,000 रुपये येतात. 45,000 मधलं तुम्ही ड्रायव्हरचा पगार किती देणार, तुमचं गाडी मागणं फिरलेलं किती, तुम्हाला राहिलेलं पैसे किती. तर हा सगळा हिशोब तुम्ही काढा तरच मशीन घ्या. तुम्ही जेवढी रक्कम लावल्या तेवढ्या रकमेचा तुम्हाला व्याज सुद्धा मिळत नाही. तर त्या दृष्टीने हा व्यवसाय एक चुकीचा आहे. तर बरेच जण मला एक मेसेज किंवा फोन पण करतात की बाबा आमच्याकडे एक ट्रॅक्टर आहे, आमच्याकडे 2 ट्रॅक्टर आहे, तर दादा मी मशीन घेऊ का. तर दादांनो, आधी सुरुवातीला काम बघा किती आहे आपल्या गावात. प्रत्येक आत्ता काय झालं विषय की प्रत्येक खेडेगावात एक 4-5 तरी मशिनी आहेत. 4-5 मशिनीनं काम कुठं आणणार. समजा तुमच्या गावात 4 मशिनी असतील तर अनेक मशीन वाढल्या तर प्रत्येक मशीनला 1-5 हजाराचा फटका बसतोय. तर ह्या दृष्टीने हा व्यवसाय एक चुकीचा आहे की दादा तुमच्याकडे 2 ट्रॅक्टर आहेत, त्या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही सुखी राहा, एक मशीन घेतला तर तुम्ही ह्याचं पैसे सगळे यात घालणार. तर असं करू नका. ह्या धंद्यात उतरा पण एकदा विचार करून उतरा. तर समजा एखादा जर मशीन घेणार असला तर सगळंच पैसे खिशातलं घालत नाही, 5-6 लाख रुपये जवळचे घालतो किंवा एखाद्या खंडा व्याजानं घेतो, कुणाच्या घरातले सोनं नाणं गहाण ठेवून यात इन्व्हेस्टमेंट करतो. तर दादांनो, याचं पुढं जाऊन तुम्ही विचार करा ते पैसे आपल्याला निघणार आहेत का धंदा करून. तर एकदा ह्या गोष्टीवर तुम्ही विचार केला पाहिजे. तर मालक होणं लय सोपं आहे, मालकाने या गोष्टी सगळ्या अडचणीला सामोरं जावं लागते, या गोष्टीनं सगळं फेस करावं लागतं. तर ह्या गोष्टी कधी मालक दाखवून देत नाही. तर लोकांना मालक हा शेट दिसतो, मालकाकडं खूप पैसा आहे, पण लोकांना मोरांना फुलेला पिसारा दिसतो, पण पाठीमागे त्याचा वडापोचा दिसत नाही. अशी परिस्थिती झाली या धंद्याची आत्ता. तर ह्या धंद्यात गाड्या असू दे किंवा जेसीबी असू दे, लोक कमी रेटनं काम करून देतात. तर ह्यांना एका गावगुंड लोकांची, एका राजकीय किंवा स्थानिक लोकांची साथ असते. तर मराठी माणूस कसा व्यवसाय करेल. अजून एक मुद्दा मांडायचा झाला तर मराठी माणूस हा व्यवसाय करताना कोणतंही गणित घालत नाही, कोणताही हिशेब लिहून ठेवत नाही. तर दादांना असं करू नका. समजा एखाद्याने जर जेसीबी घेतला किंवा डंपर घेतला तर त्याच्या घरचे त्याला सांगत असतात की बाबा आता ह्या व्यवसायात उतरला आहेस तर हार मान, काम नसेल तर मशीन विकू. तर मार्केटमध्ये 900 रुपये किंवा 800 रुपये तास असला किंवा 1000 रुपये तास असला तर 700 रुपयाने कर, 800 रुपयाने कर, पण हार मानू नको. तर दादानो, असा व्यवसाय करून तुम्हाला काही राहत नाही. प्रॉफिट लॉस तुम्ही चेक करा तरच व्यवसाय करा. तर उगाच करायचं म्हणून व्यवसाय करू नका. तर जेसीबी किंवा गाड्या घेताना तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा की बाबा ह्या वाहनांना रोड टॅक्स असतो, मेंटेनन्स असतो, ग्रीसिंग असते, बाकीचं बरंच काही काही मेंटेनन्स असतं. त्या गोष्टीचा विचार तुम्ही लिहून ठेवत जावा. त्या वस्तूला आपण किती पैसे घातल्यात, काय घातल्यात, हा हिशेब सुद्धा लिहून ठेवणं गरजेचं आहे. कारण
शिक्षातूनच कळतं बाबा ह्या धंद्यातून आपल्याला किती रुपये राहतात काय राहतात. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी लोकांना अजून लक्षात येत नाहीत किंवा त्यांनी त्या गोष्टीचा विचार करत नाहीत. तर ह्या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्ही 100% हा व्यवसाय तुम्ही किती प्रॉफिट कमवू शकताय, किती घालवू शकताय, किती मिळवू शकता हे तुम्ही कळणार आहे या व्यवसायात.